महायुतीमधला तिढा हा अद्यापही सुटलेला नाहीये. जागा वाटपाचा तिढा तसाच कायम आहे. महायुतीचा तिढा सोडवण्यासाठी आज दिल्ली दरबारी खलबत होणार आहेत. अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. शहांनी महायुतीमधील तिढा असलेल्या जागांची यादी मागवल्याचं कळत आहे. फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आज महायुतीमधला हा जागांचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. शिंदे आणि अजितदादांच्या दिल्लीवारीबाबत अद्यापही कुठलीही स्पष्टता महायुतीकडनं आलेली नाही आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती समोर येते. अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आज तरी महायुतीमधल्या जागा वाटपाचा हा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि याविषयी अधिक बोलूयात. ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. ओम, महायुतीमधल्या जागा वाटपाचा तिढा हा आज तरी सुटणार का? देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत, पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काय? या दोघांपैकी कोणते नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे का? आणि आज यावरती नेमक्या कशा हालचाली आपल्याला बघायला मिळणार आहेत? ओम, गुरु पाहिला पण पाहिला असेल कालपासून. काल सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साधारणपणे 1.5 तासाची मॅरेथॉन बैठक झाली. त्यानंतर शिंदेंची एक बैठक झाली, शिंदेंच्या पक्षाचा एक छोटासा कार्यक्रम झाला. सागरवरती हालचाली होत्या. रात्री परत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये प्रदीर्घ अशी चर्चा झाली. मात्र या चर्चांमधून, बैठकांमधून कुठलाही तोड मिळत नाही जागा वाटपाच्या संदर्भातला.